आज आपण करणार आहोत झणझणीत मिसळ. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कोथिंबीर, टोमॅटो व कढीपत्ता आणि मटकी. एका कुकरमध्ये आपण एक पळी तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी तडतडून देणार आहोत. त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत व कांदा बारीक आचेवर परतून घेणार आहोत. त्यामध्ये लसूण टाकणार आहोत, टोमॅटो टाकणार आहोत, कोथिंबीर, हिंग, हळद. अशा प्रकारे आपण चांगले परतून घेणार आहोत व त्यामध्ये मटकी टाकून मटकी 2 मिनटासाठी चांगले परतून घेऊन त्यामध्ये पाणी घालून 2 चिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपण वाटण तयार करणार आहोत. आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा हे सर्व परतून घेणार आहोत अशा प्रकारे व त्याचे वाटण तयार करणार आहोत. ते वाटण एका पातेल्यामध्ये तेल टाकून चांगले परतून घ्यावे व त्यामध्ये मिसळ मसाला टाकावा व त्या शिजवलेली मटकी यामध्ये टाकून अशा प्रकारे थोडा वेळ उकळून द्यावी व त्यानंतर 1 चमच्यामध्ये वाटाणे टाकावे, थोडेसे तडतडून द्यावे व त्यामध्ये लाल तिखट टाकावे, चवीनुसार मीठ टाकावे. ही फोडणी केलेल्या पातेल्यामध्ये टाकावी. परोठ्याला जसा बटाटा करतो आपण तसा करून यामध्ये खूप छान लागतो.